Haleluya. Haleluya. Abang pelan itu ya. Jadi kita berbisra. Kita sudah di mana kita. Sebelum satu cara mati. Jadi kita di mana kita berbisra. Berbisra. Ashwad berbisra. Kita berjalan. Salam. Kita marga. Salam. Berikan ashwad. Ibra. Kami amca. Kami isu. Kita jalan. Kutu. Haleluya. Haleluya. Sukses mandi pasus pada ikut dan baca jemiapan sukses kita pasus pada ikut dan baca. Sukses kita pasus pada baca ikut. Masa ji, dewa dewa bersetaku. Kasihi masa ji, your dewa was. परमेश्वराच्या वचनात आहे किंवा शिक्षणात आहे तर आपण किती लोक असे आहे की देवावर माझी पूर्ण श्रद्धा आहे किंवा विश्वास आहे की मी त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवलेला आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही मजबूती आपल्या शरीरात बसलेली दिसत नाही. हालेलुया. पण जर आम्ही खरोखर देवावर विश्वस्त टाकलेला आहे आमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर प्रभू येशू पूर्ण करणार आहे. म्हणून पेत्राच्या पहिल्या पत्रात 5:7 मध्ये वचन दिलेले सर्व चिंता तू परमेश्वरावर टाक. म्हणजे तो तुझा भार घेणार. म्हणजे आपल्या सर्व चिंता जेव्हा परमेश्वराच्या बाबतीत देतात किंवा परमेश्वराच्या हातात देतात तेव्हा आपली चिंता तो घेऊन जात असते. त्याने 7:25 पासून पुढे वचन दिलेले तर 33 पर्यंत आपण आपलं जीवन जे आहे ते परमेश्वर इतिहासासाठी कशा पद्धतीने आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याची जमा करून ठेवलेली आहे. आम्ही सर्व भिस्त परमेश्वराचं टाकलं तर आमचं जीवन कुठेतरी परमेश्वरच्या राज्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न होईल. त्याच्यापासून आम्हाला तारण प्राप्त होते. आता प्रभूपासूनच तारण प्राप्त आहे. प्रेषित 4:12 तारण दुसऱ्या कोणाकडे असं होणार नाही. प्रेषित 16 तू विश्वास ठेव तुझ्यावर तुझ्या घराण्याचं तारण होईल. आता तारणाचा शब्द जो आहे तो तारण तुम्हाला प्रभूद्वारे येशू प्रभू आहे. तू प्रभू कशी अंतकरणात विश्वास ठेवशील तेव्हा तुझं तारण. या तारणासाठी आम्हाला एक काहीतरी देवाने दिलेली आहे योजना आहे मार्ग आहे शिक्षण आहे नियम आहे आणि हे जे तारण आहे ते येशू पासूनच आम्हाला मिळते. पण त्या व्यक्तीपासून आपल्याला तारणाच्या गोष्टी घेतल्या आहेत. कारण मध्ये 11:27 मध्ये दिलेला आहे परमेश्वराने पित्याने पुत्राच्या हातात सर्व अधिकार दिलेले आहेत. आता येशूच्या हातात जो अधिकार आहे तो अधिकार आपल्या सर्वांना जो त्याच्या मार्गास्त त्याच्या कार्यास्त आणि त्याच्या शिक्षणास्त तो ठेवलेला आहे. आता अधिकार आम्हाला कसा मिळाला पाहिजे आणि अधिकारात आम्ही अधिकाराच्या प्रमाणे जीवनात प्रवेश केलाच पाहिजे. आम्ही आमचं जीवन जर परमेश्वराला दिलेलं आहे आणि परमेश्वरच्या वचनाप्रमाणे आमच्या जीवनाची कळण आहे तर आमच्या तारणाचा मार्ग आम्हाला येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. माझ्या पित्याने माझ्या हातात सर्व अधिकार दिला. आता तुम्हाला अधिकार दिल्यानंतर एखाद्याला काम करायला किंवा कार्य करायला एक अधिकार दिला. तुम्ही अधिकार कसा चालवला पाहिजे देवाच्या नियमानुसार त्या समाजित लोकांप्रमाणे तुमचा अधिकार पाहिजे की मला कुणी मान दिला पाहिजे मला सन्मान दिला पाहिजे मला कुणी किंमत दिली पाहिजे. तुम्ही मानवी रीतीप्रमाणे जर अधिकार असेल ना तुम्ही ह्या प्रार्थनेमध्ये इंटरेस्टिंग होणार नाही. तुम्हाला प्रार्थना उत्साहित वाटणार नाही. तुमची वर्जी तुमची इच्छा तुमच्या प्रमाणे ते चालत प्रभू येशूच्या काळामध्ये मध्ये 6:9 एक प्रार्थना सुनली. प्रत्येक प्रवचनाला 100% आहेच याच्यात गोष्टी की हे शिकवतो कारण की येशूने आपल्या शिष्यांना शिकवले. मी जेव्हा रात्री प्रार्थना करून बोलतो प्रभू कसे ते हे बघ तू कोणाला केवढं प्रार्थनेविषयी बोल त्यांच्यात बदल होणार नाही ते राहणारही नाही. लुक 18:8 मध्ये मी पुढचं भविष्य ठेवून ठेवलेलं होतं की मी यायला निघेल ना तेव्हा पृथ्वीवर कोणत्याच माणसाचा विश्वास माझ्यावर राहणार नाही तुझ्यावर काही राहणार नाही. तू कोणालाच काही सांगायला जाऊ नको कोण तुझा ऐकणार. कारण तो एक दुष्ट आत्मा असते ना तो जेव्हा आपल्या शरीरात प्रवास करायला लागला तेव्हा मीपणा आणि अहंकार तो तयार होतो.
मग आता मी काय करतो, आता मला सगळं समजते. मी सगळं समजत नाही, तुमच्यामध्ये वसणारं पाप हे पाप आहे ना, हे अहंकाराचं पाप आहे. आणि अहंकार तुमच्यामध्ये शिरला ना, तुम्ही देवाच्या राज्यात टिकले तर तुम्हाला कॅरेक्टर येशू आज्ञाधार हो, तो आज्ञाधार शेवट राहिला त्याला मारे पर्यंत आपल्याला जरा काय बोललं तर आपण प्रार्थना तुम्हाला राहतो. तुम्ही स्वतः विचार करा, माझ्यासाठी शिकणारे आहेत काय मग ती कशी जाणार, कारण आता प्रकृती 12-12 प्रमाणे तो आहे का, तो सैतान सोडलेला आहे. आता सैतान सोडल्यानंतर सैतान सगळ्या गोष्टीची मोह देतो आणि मोहाला शरीराच्या गोष्टीत आकर्षित होतात, त्यामुळे आध्यात्मिक गोष्टी माणसात नाही मिळत आणि आध्यात्मिक नसल्यामुळे माणसं जी आहे ती मोहामध्ये. हे जी काही गोष्टीच शिकवण आहे ते शिक्षण आपल्याला आत्म्याद्वारे शिकायचं आहे. आणि जर तुम्ही ते शिक्षण घेणार तर तुम्हाला त्याचा मार्ग परमेश्वरच्या वचनाप्रमाणे मिळणार. तोच केवळ तो माझा खडक, तोच माझी कारण आहे, तो माझा उंच गड आहे, मी सहसा डरणार नाही. परमेश्वर आपल्या बरोबर आहे, डरणार नाही. म्हणून स्वतःमध्ये 23:1-6 वचनामध्ये प्रभू येशू स्वतः त्यामध्ये दावीद असं बोलतोय, हल्लेलुया. आता दावीदाने हा शब्द वापरले की परमेश्वर माझा मित्र, मला काही कमी पडणार नाही. आता या जगात जर बघितलं मूर्तीची देव भरपूर आहे पण मूर्तीचा देव दिसत नाही. आता प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी मूर्त्या ठेवल्या आणि त्या मूर्तीमध्ये जर एवढी ताकद आहे, मग तुम्हाला जर पूर्ती करायची ताकद आहे तर मग तुमची ताकद गेली कुठे? ज्या मूर्तीमध्ये जी ताकद असते ती मूर्ती ताकद नाही, कारण मूर्ती चालत नाही, तिला पाण्याचा प्यास लागत नाही, चालत नाही, बसत नाही, उठत नाही. असं दुसरे 115 त्याविषयी गोष्टी. आता तुम्ही शिकायचं मूर्तीकडे दुनिया वळते पण मूर्तीकडे कोण वळत नाही. प्रत्येकी माणसाला मूर्तीची गरज आहे. आता जर प्राणी आहे, पक्षी आहे, जीव जंतू आहे, त्याला कुठे मूर्तीच नाही. अग्रिया तुम्ही ताळावर ताळ असतात ताळ ना, त्याच्यावर एवढीशी चिमणी असते छोटीशी, तिला जेव्हा तिकडे अंडी घालायची तर ती ना बरोबर त्या चोचीने नागाची ते काढून रोडून त्याच्या मधले झाडूचे गाडे असतात ना त्या केले आणि ती बरोबरची बरोबर अशी शिवते ना की त्याच्यात कोणाला जायला पण मुश्किल. अरे कारण ते असं बनवते, पूर्ण बनवत 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 येते आणि हृदयाचा आकार बनवत आणि या हृदयाच्या आकारामध्ये दोन खण असतात. म्हणजे आपले शरीराचे फुप्फुस पदक असं असते ना दोन, ते हृदय बनवतो आणि ते काय करते जाते सगळं बनवते आणि त्याच्यानंतर त्यात शिर शिरल्यानंतर अंड नाही का ते करून मग ते ना काढायला आणि त्याच्यामध्ये शिरून शिरून पूर्णपणे त्याच्यातून पिलं तयार करतो. अगदी मग ते झालं का बरोबर त्यानं डोकं केवढं आहे बघा तुम्ही विचार करा. ज्या झावळी ती उठून पडणार नाही अशा ठिकाणी ते गरो करतात आणि एवढं शिवतात की टेलरला सुद्धा शिलाई मारायला थोडं कठीण झालं. कुठेतरी 1 इंचाचा माप घेते पण ते माप नाही घेत, ते जरा सुद्धा माप घेत नाही की बाबा टेप आणून माप घेतो अमुक पाकात एवढं राहायचं नाही एवढं. तुम्ही विचार करा त्या परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये किती महत्व त्याला आकार दिलेले बरोबर त्या टेपमधून माप नाही काढलं, तो बरोबरचे बरोबर आकार साईज टू साईज बरोबर बनवते आणि त्याच्यात पिल्ल घालते. मी जेव्हा तुमचं काम करत होतो तेव्हा एका त्या गाड्याच्या दाराखाली असं बसून पडलेलं परत चिंतन करत होतो तेव्हा ते
bila-bila dahulu nantar dia segera segera lelah kibat dia warun apa khanggir berdua dia ucelah dia bagi telah kai parmishra cah yojana itu kai parmishra ni kai sundar nyan dia yana kod shikwai lai yana kod margadashya kaya yana dhani mona parmishra आणि ते पक्षी एवढं सुंदर ते बनवलेले आणि मी त्याच्यात बघितलं काय बनवलेलं आहे आणि काय शिलाई मारलेली आहे आपल्या शिलाई तडातड म्हणून निघतात अगदी आम्ही पण ती शिलाई निघत नाही तो पिंजरा पिल्ल काढून ते पिल्ल निघून जातात आणि खाली पडतात तर त्या पिंजऱ्याला काही सुद्धा होत नाही म्हणजे तुम्ही विचार करा मानवाला आता सर्व लोक शिकवतात मार्गदर्शन करतात घडवतात नियम देतात निधी देतात अनुभव देतात तरी माणूस जो आहे तो आध्यात्मिक गोष्टीमध्ये वाढत म्हणजे तुम्ही विचार करा म्हणते 625 पासून त्याने शिकवलेलं आहे त्या आकाशाच्या पक्ष्यांकडे निघून पहा बरोबर सांगितलं त्यांच्याकडे लक्ष द्या ते त्यांनी करत नाही आपणही करत नाही कोठारे पण साठवत नाही आणि त्यांच्यासाठी मी जर त्यांना खाण्या देण्यासाठी ऍक्च्युअली करू देतो मी का हरली आम्ही आम्हाला आमचा मीपणा अहंकारपणा येस आम्हाला मारा आमच्या जीवनाचं पाप आहे ना ती पहिला आम्ही खात नाही आम्ही आमच्या जीवनामध्ये शैतानाला पहिला अधिकार आहे आणि या अधिकार दिल्यानंतर आपल्या शरीरावर पापाचा भार वाढतो आणि हे पापाचा भार वाढत झाल्यानंतर शरीरामध्ये अनेक गोष्टीचा इफेक्ट आहे तेव्हा बैसायला प्रार्थनेस गेलो मी तिकडे एक पपईच्या झाडावर एक पिंजरा बनवली अरे आणि मी विचार केला याच्या पिल्ल काढते अरे मी छोटा होता मला पक्ष्यांचा भरपूर शोक आवड पिल्लू भेटलं आणणार त्याला खायला घालणार त्याला सांभाळणार असं अरे बराचसा शोक म्हणजे प्राण्यांचा भरपूर मला शोक आहे सगळ्या शोक म्हणजे सगळ्या बाबतीत शोक आहे पण वाईट गोष्टी पण अरे म्हणजे सगळ्याशी चांगलं राहायचं सगळ्याशी भीतीत राहायचं सगळ्या बरोबर चांगलं सीज चांगलं अरे तर त्यावेळेला मी तिकडे गेलो आणि बघितलं अरे जेव्हा ते पहिले पिल्ल पाहिजे असते ती कुठे कुठे फिरायचे झाडात बघायची इकडे तिकडे आणि ती पिल्ल म्हणून आवाज देत असेल तर त्यांना घ्यायचं मग त्यांना चणे द्यायचे त्यांना खाऊ आणायचं त्या पिल्लांना काय पाहिजे अरे परिस्थिती कोण आहे बघा शिक्षण जे आहे ते आम्हाला शिकावं लागेल आणि मग त्याला कोण वाढवायचं मग ते राहायचं सोडायचं मग यायची मग परत तिकडून आलेली आहे घरी यायची त्याला मयाला घ्यायची आलेली आहे परिस्थितीची गुण कशी आहे आता बघा देव माणसावर एवढं प्रेम करते पण माणसाला देवाचं प्रेम नाही देवाची माया लागलेली नाही या जगाच्या अनेक गोष्टी आणि अनेक कोणाला माणसं आकर्षित सुद्धा विचार करा की आज आपलं जीवन परमेश्वर पित्यासाठी आहे तर परमेश्वर पिता आपल्याला काय देतो मग आम्ही शिकायचं आहे आम्ही शिकायचं आहे आम्हाला काय शिक्षण देऊ देतो आम्हाला काय मार्गदर्शन करतो आम्हाला काय करू आज आपल्या प्रीती आहे म्हणून एवढा लोक आपल्या जोडीने येऊ शकतो अरे येशूने यवान 3:16 परमेश्वराने जगावर प्रेम केलं आता जगावर प्रेम केलं परमेश्वरी निर्णय घेतला माझा एक मुलगा आहे इसाकाने जर मुलगा बळीसाठी देण्यासाठी तयार झाला तर माझाच मुलगा बळी देतो ना आणि त्यांनी बोलता येईल मुद्रा पाठवू आणि तो जगासाठी आहे त्यानंतर योहाना अगोदरच्या गोष्टी योहाना अगोदर आणि योहान येशू विषयी सांगतो हा जगाचे पापी दूर करणारा देव म्हणजे जगात पाप वाढलं तर पापाची कमताई करण्यासाठी म्हणजे कमी पाप जे माणसा शरीरात आहे ते कसं कमी करता येईल अशासाठी त्यांनी त्याचा भार घेतला लोकांचा आणि पुत्राच्या माध्यमात आणि योहान 19 मध्ये हा पहा जगाची पापी हरण करणारा देवाचा पुत्र म्हणजे देवाचा मुलगा योहान 1:12 जितके विश्वासी आहेत म्हणजे देवाच्या आज्ञेत आहे देवाची किंमत आहे देवाच्या मार्गावर देवाच्या शिक्षणाप्रमाणे चालणार आहेत अशांना त्यांनी
没完全没有人不推吧也许你那来加把如果他安住门你刷死他那里而晚上继续你刷死他更明更明更明更明更明आणि अविश्वास वाढला आणि अविश्वासाने आम्ही शैतानाच्या हातात हल्लेलुया प्रत्येक माणसाला वचनावर लक्ष पण जशी तुम्ही प्रार्थना करणार जसं तुम्ही आध्यात्मिक जीवन बनवणार तसंच तसं पवित्र आत्मा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात महत्वरूपाने विचार करा पक्ष्यांची शाळा नाही पक्ष्यांना शाळा इंग्लिश मध्ये आपल्याला इंग्लिश शिक्षण असून सुद्धा आपण इंग्लिश मध्ये प्रार्थना करतो शाळेमध्ये आपल्याला किती प्रकारचे शिक्षण दिलं ना मराठी सगळं कारण तिथून शिक्षण मिळाल्यानंतर आपण त्या शिक्षणाचा चांगला पूर्ण वापर केला पाहिजे मग सगळ्या भाषांमध्ये असलेले जे लोक असतात त्यांना आध्यात्मिक गोष्टीविषयी पण आपण सांगितलं पाहिजे आणि जसं ते आध्यात्मिक शिक्षण सांगणार तेव्हा त्याला आध्यात्मिक शारीरिक शिक्षण आत्मिक शिक्षण दोन्ही लोक देव 22 पेज मध्ये पवित्र आत्मा देह रूपाने होता त्याला देव होता तरी देह दिलंच त्याला पण आले आपल्या प्रीती जर असली ना तर आपल्या सगळ्या गोष्टी निर्माण आहेत पण आपल्या प्रेम नसेल तर आपल्यात काहीच नसेल सगळ्यात महत्व आहे देवांच्या आज्ञा देवांचं शिक्षण आणि देवावरचं प्रेम हे आपलं कमी झालं नाही जर ह्याच्यात कमी झालं तर सैतानी प्रेम वाढत आणि सैतानी प्रेमाने आपल्या स्वतःच्या शरीराचा नासाडीचं कार्य उत्पन्न आत्मा काय शिकवतो आणि आत्मा जर आम्हाला शिकवते तर आत्म्याच्या द्वारे जीवनाची शोभा आम्हाला प्रभू देणार आत्मा म्हणल्यास काय त्याला एखाद्यास सांगतो आज आपल्या प्रगतीकरणाच्या काही मुद्द्यावर आपल्या प्रत्येकांना आध्यात्मिक जीवन जगणं गरजेचं आहे म्हणून आत्मिक शिक्षण 16:63 तू माझा आश्रय वैर्यापासून असा आपण जर वचनात आहे आता त्यांनी बायबल वाचले त्याची बायबलच्या आधारे जीवन जगलेले त्यानंतर त्याला देवाच्या प्रेमाची जाणीव लागल्यानंतर त्यांनी सरळ पण मनापासून वाचा सगळ्यात मोठा अध्याय ते 176 वचन किती 100 हा अध्याय वाचायला डोळ्याला धोक हरणीया छोटे अध्याय वाचायला खूप मस्त आता 16:17 अध्याय ना तो वाचायला दोन वचनाचाच आहे पण 118 वाचलं तर 116 वाचलं तर बघायला गडबड जाईल हरणीया आपल्याला शिकणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते पहिले घ्यायचे आहेत आणि जर या शिकणाऱ्या गोष्टी तुम्ही घेतल्या नाही तर शिकताय शंकरी निर्गुण पाच आम्हाला शिकायचं आहे आणि हे शिक्षण आम्ही घेतलं ना तर त्या पक्ष्यांसाठी सगळं परमेश्वरने तयार केलं आपल्यासाठी आणि जगात सैतानी खाणं चालू आहे कोणतं खाणं चालू आहे सैतानी खाणं परमेश्वरचं खाणं माणसांमध्ये कमी आहे आता जर तुम्ही बघा मानवाची निर्मिती जास्त खातात पण परमेश्वराची निर्मिती कमी
रिच मतलब खाऊ चार पाच दिवस तर आलं तरी काय फरक नाही माझ्यासारखं खाणार नाही लवकर खायला लागते मजबूरी नाही फार मुश्किल होते वेळेवर टाइम नाही खाणं नाही काय नाही असं थोडं शरीराला इफेक्ट होतोच प्रभू मात्र सपोर्ट करतो आता लोकांना कंटाळा येतो म्हणून सकाळचं जेवण बनवून ठेवलं तर दोन टाइमचं संध्याकाळपर्यंत बनवायला गरज नाही फ्रीज आहे ना बरेचसे लोक मटण आणून ठेवतात फ्रीज मध्ये पण त्याचा आम्ही चांगला वापर करत नाही हा बर्फात टाकले फ्रीजर मध्ये ठेवले मग ते काय होते मटण तिकडे ठेवलं किंवा मासे तिकडे ठेवली लाईट जाते दोन किंवा तीन तास कि चार तास समजा लाईट गेली तर तो बर्फ काही तसा राहतो का थंडावा तसा राहतो का मग ते सगळं त्याच्यातला जे रक्तासहित जे खाणं असते मांसामध्ये रक्त बघित असत तीन गोष्टी असतात एक आत्मा किंवा त्याच्या पहिल्यांदा पाच आठ हे आत्मा पाणी आणि रक्त हे तीन गोष्टी शरीरात असतात ते माणसाला साक्ष देत तर त्यावेळेला लाईट गेली का त्या फ्रीजर मधून सगळा पाणी त्याच्यातला ते सुकते व्यवस्थित सगळं सुकून त्याच्यातला जो पाणी आहे तो सगळा उतरतो पाणी उतरला तर त्याच्यानंतर तो काय करतो थोड्या टायमान आपण आलो कुठून त्याच्या अगोदर लाईट आली हा लाईट आहे ना का तर परत ते काय होते सगळं निघून जाते त्याच्यात लागत आणि परत जसा बर्फात बसला पण तो बर्फात काढला परत पाण्यात ठेवला का परत थोडं कमी केला का मग राजी शिवायची सुरू चवून कमी आहे त्याची चव होती ती बर्फाने खाली फ्रीज ने खाली हल्दी आण पहिलं खाणं ते फ्रीजला देता त्या फ्रीज खाते हल्दी आण पहिलं खाणं आम्हाला असेल तेव्हा आम्ही खातो तेव्हा ते खाण्यात हल्दी आण बऱ्याचशा उदाहरण आहे सगळ्यांना सापडणं मिळणं ज्ञान नाही ना ज्ञान फ्रीजवाल्याकडे होत आणि फ्रीजवाल्याने ज्ञान त्याला त्याच्यावर पैसा कमवा म्हणून त्या फ्रीज कंपनीत आहे आली आहे की कुठेतरी थंड आता परमेश्वरने झाड लावले केळी लावलेली आहे नारळ आहे हे सगळं आहे की किती दिवसाच त्याच्यात राहतो नारळाचा पाणी किती दिवसापर्यंत त्या नारळामध्ये राहत असते आपल्या पाण्यातला पाण्याचा भांडारातलं पाणी आहे बघा बरोबर ना भांड्यामध्ये पाणी आज दिला दुसऱ्या दिवशी दिला फेकून त्याला कारण एका दिवसात तो बासा होतो आणि बासची वस्तू आहे ती आम्ही खातो ते फ्रीज मध्ये किंवा आणून ठेवलेलं काहीतरी बाहेरचं खाणं ते जाऊ शकते पण देवाने निर्माण केलेलं चांगलं खाणं ते आम्हाला नाही आवडत कारण ते बरोबर आपल्यासाठीच बसलेलं शेता अरे एवढा मोठा पावसामध्ये पाऊस येतो आता पाणी जर वर बघितला तर चहा साखर साखर टाकली तरी दुधाची गरज नाही बरोबर ना हा ओरिजिनल दूध ओरिजिनल दूध हाव हल्ली आहे परिस्थिती कशी आहे पण फिल्टर पेक्षा फिल्टर करून तो पाणी यामधून आणतो कुठून कुठून जमिनीतून आणि बोरिंग काढला बोरिंग मधून पाणी काढला तर एकदम कासरे अरे पावसाचं पाणी तर एकदम असा चहासारखा झालेला व आला कसा त्या फिल्टरचा पाणी देवाच्या फिल्टरचा पाणी लोकांना आवडत नाही पण घराच्या फिल्टरचा केमिकल फिल्टर याचा पाणी फार गोड लागत आहे त्याच्याने आजार येत नाही याच्याने आजार अरे हा शेवटचा काळ असू आपल्या इकडे बोरचा पाणी आहे विहिरीचा पाणी आहे याला क्षार आहे आणि त्या धरणांचा पाणी आमच्याकडे आला त्या क्षार नाही आहे त्या चहा आहे त्या धरणाकडे जाऊन बघा केवढं मस्त सापडायला जायचं पाणी सुगड बिली काय नाही काय पाणी तो पाण्याला चव केवढा त्याच्या डाळ शिजते आम्ही अविश्वासी आहे
आमच्या परमेश्वरावर आमचा विश्वास नाही. परंतु तुम्हाला कळते का, तुम्हाला पाणी दिलेल्या ज्या ठिकाणी पाणी नाही प्यायला अशा ठिकाणी पाणी द्यायला मिळालं तर ठीक आहे. आज बिसलेली पाणी, एक दिवस बिसलेली पाण्याची बाटली घेतली, त्याच्यात निघाला काळा मागवड, एवढं फिल्टरचा पाणी बघा बिसलेली. वा नाव काय कंपनी, कोणती कंपनी, माकुडा कंपनी. हार्या शील पॅक मारलेला आहे, पण त्याच्या आतमध्ये काय बिसलेला आहे, काळा बिसलेली. हार्या आमच्या घरात पाणी आहे तो आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला नळाचा पाणी पाहिजे. तुम्हाला नळाचं पाणी प्या, ज्यांना नाही मिळेल त्यांना द्या. जे ज्या ठिकाणी पाणी नाही ना मिळत त्यांना पाण्याची गरज आहे, त्यांना पाणी. ज्याच्याकडे आहे त्याला पाण्याची गरज नाही, त्याला पैशाची बिलाची गरज आहे. अगदी पैशाचं बिल पाहिजे. कोणतं कोणतं बिल, लोकांना पैसा पाहिजे. तुम्हाला माहितीये प्रगतीकरण 8 ते वाचा तुम्ही, त्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे. एक तारा जेव्हा कर्ण वाजे तेव्हा तो तारा एक टाकला जाईल समुद्र, आणि तेव्हा कडू पाणी होईल, आणि तो पाणी कडू झाला तर विष होईल, आणि त्याच्याने वास्तव मरते. बायबल वाचल्यानारेच वाचणार शेवटच्या काळात. आता काही ठिकाणी मी बोर काढून घेते तर त्यांना सुद्धा तिकडे पाण्याची पुरवठा करते, ती ठिकाणी मी करतो. हाय ना जमिनी देवाने पाणी दिलेलं, त्याला कुठे फिल्टर आहे. काही ठिकाणी तुम्ही बघा जंगलामध्ये जा, त्यांना काही कुठचा ना कुठचा वळाचा याचा त्याचा पाणी पिऊन माणसं जीवन जगतात. जनावरासारखा पाणी माणसाला प्यावं लागतं. परिस्थिती कशी आहे आता ते लोक राहतात तिकडे बघा, तिकडे वळाचा पाणी येतं, खड्डा खड्डा खड्ड्यातून पाणी तुम्ही. तिथे सुविधा पाहिजे, खरी सुविधा तिकडे जिथे आहे गरज तिथे गरज. कारण ते आम्ही मानवाचं ऐकतो ना, देवाचं ऐकलेलं त्यांनी. आपले सुंदर वीर आहे, आपल्याला पाणी कसलं पाहिजे. अग्नि ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांच्याकडे पाणी तेव्हा पुण्याही मिळेल. मग ते 10 अध्याय मध्ये 42 व वचन काय सांगते जरा बघा ना. एक ग्लास पाणी दिला ना भविष्यात आशीर्वाद होईल. पुन्हा हा सगळ्यात मोठा धर्म आहे. मी देवाला काय वावलं ते महत्व नाही, देवाला अर्पण करायची गरज नाही. गरज अर्पण कोणाला, जे भुकेले आहे, जे प्यासे आहे, जे कनिष्ठ आहे त्यांना द्या. मध्ये 25 दिवस मी एक काम करतो, मी एक 24 तासाने पाण्याची बाटली घेतो. कधी माझा हा प्रश्न होतो, कधी मला पाणी प्यायचं. जर कुठे बाहेर गेला ना तो विषय सोडून द्या. बाजारात पाणी सुद्धा विकत घेऊन विकत करू शकतो, जे आहे त्याच्यात समान नाही. आणि जर पुढे गेला असेल प्रार्थनेला वगैरे तर पाणी गेले बोट फिरच आहे, जास्त नाही एक बोट तोंडात. परमेश्वराच्या नियमाचं पालन आपल्याला करायचं, परमेश्वराच्या शिक्षणावर जायचं, मानवाच्या शिक्षणावर जायचं. आज आम्ही शिकलो संपूर्ण मानवी शिक्षण, म्हणून आम्हाला मानवी शिक्षणच मिळालेलं, आध्यात्मिक शिक्षणावर मिळालं. थोडं आध्यात्मिक शिक्षण, जेवढा मनुष्य आज माणसाला रोगराईत आहे, कारण मनुष्य देवाची निर्मितीपेक्षा मानवाची निर्मिती खातो. तर मानवाच्या निर्मितीप्रमाणे मानवाचे विमाप्रमाणे त्याला आजार होता. कोरोना कुत्र्या मांजरेला कुठे कोरोना आहे त्यांच्या तोंडाला काय बांधतात. अरे शैतानाचा मोठा खेळ आहे, नाका तोंडाला बांधायचं, ऑक्सिजन लेवल तोच आहे. आत्मा आहे परमात्मा याला परिपूर्ण करतो शैतान. नाकाला तोंडाला बांधून हिंदी पिक्चर देखाय त्याच्यात काय करतात, कोणाला पकडायचं असेल नाका तोंडाला रुमाल बांधायला पडला तो तसंच होणार, आणि शेवटला तोच प्रॉब्लेम आहे ना, असेच मरणार लोक. कारण त्यांनाच माहिती नाही कोरोना म्हणजे काय. कोरोना नाही डरू नाही, माणसाच्या जीवनाची परिस्थिती माणसाला समजते. अरे मरायचं आहे ना जगायचं आहे ना त्याची इच्छेनेच होणार. जीवनदा सतर श्वास घेणं घेणं त्याच्या श्वास गेला माणूस प्रेत आणि मैत.
जीवनामध्ये आम्ही सेवा केली एवढे यामध्ये लॉकडाऊन मध्ये एवढी खतरनाक परिस्थिती होती. आम्ही आज परंत जिवंत आहे प्रभूच्या राज्यात. ज्या दिवशी देवाची इच्छा आहे तो दिवस येतो महान. आम्ही आमचं जीवन परमेश्वर पित्यासाठी वापरले. जे गरीब आहे, जे गरजवंत आहे, जे दुःखी आहे, निराश आहे, जा त्या लोकांना मुक्त करा. किती उत्साह, किती आनंद, जी शांती गरीब आणि गरजवंतांना मदत देते ती शांती दुसरी कशात? धर्माकडे लक्ष देऊ नका, धर्माकडे लक्ष देऊ. आम्ही धर्माकडे लक्ष देत आम्ही मानव प्रेम करतात, कारण परमेश्वर निवांती 16 जगावर मानव प्रेम देतो. आणि आपल्या भारत देशामध्ये हाच मानव प्रेम आहे, धर्मप्रेम आहे, कर्मप्रेम आहे, हे नियम आहे. आणि ह्याच नियमात आम्हाला जागायचं आहे. आणि हर एक गरजवंत भारताच्या अधिक नागरिकांसाठी आपल्याला काम करून द्यायचे हे परमेश्वरचे नियम, हे परमेश्वरचे. आपल्याला परमेश्वर काय शिकवलं, कोणते शिक्षण दिलेले आहे, कोणते नियम दिलेले आहेत? धर्म बदलत नाही, कर्म बदलत. लक्षात धर्म बदलत नाही, कर्म बदलत. म्हणून या देशामध्ये, जगामध्ये जी वातावरण सुरू झाले धर्माविषयी, लोक धर्माच्या मागे कर्म तिथेच पडले. ज्या गरजवंतात गरीब आहे ते तिथेच पडलेले आहेत. इथे काय ते चाललं लढाई लोकांमध्ये? अरे तुम्हाला भक्तीची प्रार्थना कुठे पण करू शकते. या मंदिरातच करायची काही गरज आहे का? प्रार्थना म्हणजे सगळ्यात महत्व काय माहितीये का? ते गरजवंतांच्या गरजा दुःख दूर केल्या ना की मोठी प्रार्थना. प्रार्थना काय? आता दिवस तुम्ही हरिव्या बोलत जा, प्रेजोरा बोला, मध्ये 7:21 बसून ते हे प्रभूला पण आवडत सगळ्या गोष्टी. एक शिक्षण आहे येशूने शिकवलं. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. परमेश्वर कोण होता? पुत्र कोण होता? पवित्र आत्मा कोण? तीन कोण आहे शिकवा. सुरुवातीपासून कोण होते? पहिला अब्राहमाला अधिकार दिलेला होता जुना करार. आणि या जुना कराला तो नवा करार येशूच्या काळात परिपूर्ण केला त्याने. त्या की मानव प्रेमामध्ये राहा. जुन्या करात मानव प्रेम नव्हतं, मानव प्रेमामध्ये मला म्हणजे कारण कायनापासून सुरुवात झाली. जे ते रद्द करून पूर्ण करण्यासाठी येशू आला की माणसात प्रेम द्यावा, धर्म नाही. पण आज उलट आहे, लोक धर्म बघतात, मेच्युरिटी बघतात. मेच्युरिटी बघून नाका, अंतरात्म्याची मेच्युरिटी बघा. आमचा आत्मा देवाकडे जायचं आहे की नाही? स्वर्गात जाणारा की आम्ही वाढता तर आमची कर्म सामान माणसं. मी किती प्रभूच्या नावाने कार्य केलं तरी प्रभू बघतो. प्रभू येशू ख्रिस्त धर्म परिवर्तनासाठी नाही आला, पण लोकांनी येशूच्या नावाची खूप चुका केली. तुम्ही कुठल्या शास्त्रामध्ये येशूने धर्म बदललेला असेल तर मला सांगा. मानव प्रेम या शास्त्रात तो मिळतच नाही. बाप्तिस्माचा अर्थ लोकांनी उलटा घेत पाप धुवून काढा, पश्चाताप करा. मध्ये 3 अध्यायामध्ये 11 वचनापासून सांगितले आणि 10 वचन ते मुळाशी कुराटवले, म्हणजे जो मूळ आहे त्याच्या पुढे कुराटवले. तुझं राहिलं टाकून टाक. आम्ही देवाचं काम नाही केलं तर आम्हाला फेकून दे. देवाने काय शिकवलेलं आहे ते शिका. येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाचा मार्ग आम्हाला घ्यायचा. येशूने धर्माने बदलले, येशू सैतानाला हरवण्यासाठी आले. समजलं? धर्मासाठी नव्हता तो, कर्मासाठी. पण लोकांची उत्तर वेगळीच आहे. ते कोणाला समजणाऱ्याला समजते, त्याला समजत नाही तो वेगळाच विचार करतो. कारण का? बरेच येशूने सिनेमातले 24 खोटे ख्रिस्ते खोटे संदेश आज जगात ते सुटले. आणि त्याच्या सुटल्यामुळे परिस्थिती माणसा आज फार कठीण. हे परमेश्वर पिता दयाळू, परमेश्वर आशीर्वादी, परमेश्वर तुझ्या वचना, तुझ्या मार्ग, तुझं शिक्षण, तुझे नियम, तुमचे वेळी आणि तुमच्या मार्गानुसार चालण्यास आम्हाला आशीर्वाद कर. सर्व मंत्री लोक, आमदार, सर्व पोलीस लोक मंडळीवर प्रभूचा आशीर्वाद. प्रत्येक व्यक्तीला प्रभूचे मार्ग, तुझं शिक्षण, प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया, हालेलुया.